राज्यातल्या 2000 पेक्षा अधिक ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचे निकाल हाती येऊ लागले आहेत। महायुतीतले पक्ष निवडणुकीत आघाडीवर असल्याचं प्राथमिक आकडेवारीवरून दिसत आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या निकालावर प्रतिक्रिया दिली आहे। या राज्यातला सर्वसामान्य माणूस अगदी शेतकऱ्यापासून उद्योजकांपर्यंत, महिला भगिनींपासून तरुणांपर्यंत, ज्येष्ठांपासून कामगारांपर्यंत सगळ्यांना न्याय देण्याचं काम आमच्या सरकारने केलं आणि खऱ्या अर्थाने शासन आपल्या दारी खऱ्या अर्थाने पोहोचलेलं आहे आणि त्यांच्या कृतीतून त्या मतदारांनी दाखवून दिलं आणि प्रेम व्यक्त केलं आणि आज आपण पाहतोय की महाविकास आघाडीच्या कितीतरी पटीने जास्त ग्रामपंचायतीमध्ये सरपंच आणि सदस्य महायुतीचे आलेले आहेत आणि म्हणून मी सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो। काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांनीही निवडणुकीत काँग्रेस आणि मविया आघाडीवर असल्याचा दावा केला आहे। काँग्रेसनं 721 ग्रामपंचायती जिंकल्या आहेत असं पटोले यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं।